वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पुण्यात पार पडते आणि याच सभेला शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर एकत्र येणार होते. मात्र अखेर अजित पवारांनी ऐनवेळी या सभेला न जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळते. त्यामुळे अजितदादांनी शरद पवार यांच्यासोबत एकत्र येणं टाळलं असल्याची चर्चा सध्या विशेष गाजते. विशेष म्हणजे यावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांना खोचक टोलाही लगावलेला आहे. महाराष्ट्रातल्या साखर उद्योगाशी संबंधित नेते आणि उद्योजक हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार होते, मात्र आता अजित पवार यांनी या सभेकडे पाठ फिरवल्याची माहिती मिळते. यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले, अजित पवार हे शरद पवारांसोबत एकत्र येणं टाळत असतील तर तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम करत नसावे, देवेंद्र फडणवीस काम करत नसावे, ते राजकीय दृष्ट्या व्यस्त असतील, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी अजित पवारांवर आली असावी, त्यामुळे एकटे अजित पवार काम करतायत, कदाचित याच कामामुळे अजित पवारांना आजच्या सभेला उपस्थित राहता आलं नसावं, असा खोचक टोला रोहित पवार यांनी लगावलेला आहे.